त्वचेच्या सौंदर्यासाठी जितकं बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून राहाल तितकी आपली त्वचा खराब होते असं सौंदर्य तज्ज्ञ म्हणतात. घरी तयार केलेलं सौंदर्य उत्पादन वापरल्यास नैसर्गिक सौंदर्य जपलं जातं आणि वाढतंही. त्वचा उत्तम राखण्यासाठी रात्री झोपण्याआधी चेहऱ्याला नाईट क्रीम किंवा नाईट जेल लावणं गरजेचं असतं. म्हणूनच नाईट जेल घरच्या घरी केल्यास त्याचे चांगले परिणाम त्वचेवर दिसून येतात. नाईट जेल अवघ्या 5 ते 10 मिनिटात तयार करता येतं. नमस्कार, मी ऋषिका. आजच्या ब्युटी कॉलमच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नाईट जेल कसं तयार करायचं ते सांगणार आहे. घरच्या घरी नाईट जेल तयार करताना, घरच्या घरी नाईट जेल तयार करण्यासाठी 1 पाउच ग्रीन टी, 2 चमचे कोरफड जेल, 1 ते 2 व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि 2 चमचे कॉफी पावडर घ्यावी. नाईट जेल तयार करताना आधी ग्रीन टीचं 1 पाउच वापरून पाणी तयार करून घ्यावं. एका मोठ्या वाटीत ग्रीन टीचं पाणी घ्यावं, त्यात 1/2 चमचा कॉफी पावडर घालून ती ग्रीन टीच्या पाण्यात चांगली मिसळून घ्यावी. ग्रीन टी आणि कॉफीचं हे मिश्रण थोडं घट्टसर असावं. नंतर यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल फोडून घालावी. हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणात 2 चमचे कोरफड जेल घालावं. पुन्हा सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं. हे मिश्रण एका छोट्या हवाबंद डब्बीत भरून ठेवावं. रोज रात्री झोपताना हे नाईट जेल चेहऱ्यास लावावं. सकाळी चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. त्वचा जर तेलकट असेल तर नाईट जेल तयार करताना ग्रीन टी ऐवजी टी ट्री ऑइल वापरल्यास त्याचा तेलकट त्वचेला चांगला फायदा होतो. घरगुती नाईट जेल वापरल्यास, घरी तयार केलेलं नाईट जेल रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावल्यास त्वचेचं प्रदूषण, सूर्याची अतिनील किरणांमुळे होणारं नुकसान यापासून संरक्षण होतं. या नाईट जेलमध्ये कोरफडचा वापर केलेला असल्यानं हे नाईट जेल त्वचेची खोलवर जाऊन काळजी घेतं, त्वचा दुरुस्त करण्यास मदत करतं. कॉफीमुळे चेहऱ्याचा काळपटपणा कमी होण्यास मदत होते. घरी तयार केलेल्या या नाईट जेलमध्ये ग्रीन टी वापरलेला असल्यानं चेहऱ्यावरील मुरुमं पुटकुळ्या कमी होतात, त्वचेवरील डाग कमी होतात. नाईट जेलमधील व्हिटॅमिन ई कॅप्सूलमुळे त्वचा उजळते. यातील अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा मऊ, मुलायम आणि तजेलदार होते. तुम्हाला ब्युटी संदर्भात काही टिप्स हव्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.